प्रकाश हुक्कीरे यांची आज मांजरी चंदूर इंगळी येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीची पाहणी, प्रशासनाला योग्य सूचना। विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्कीरे यांनी आज मांजरी चंदूर इंगळी येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीची पाहणी करून प्रशासनाला योग्य ते सूचना दिल्या। गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील घाट प्रदेशात मुसळधार पावसामुळे चिकोड तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली गेले आहेत। नदी पाण्याची पातळी वाढतच असून नदी काठावरील गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे। पाणी पातळीत वाढ झाल्याने शेती वस्तीतील काही रस्ते पाण्याखाली गेले असून विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्कीरे यांनी मांजरी गावातील मांजरी इंगळी मांजरीवाडी येडूरवाडी येडूरवाडी शहापूरला जोडणाऱ्या पुलांची उंची वाढवण्यात यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून स्थानिक परिस्थिती चिकोडीचे तहसीलदार CS कुलकर्णी यांच्या निर्देशनास आणून दिली। मांजरी परिसरात मोठ्या प्रमाणात लोक शेतात वास्तव्य असून नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर शेती वस्तीला जोडणारे पूल व रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे शेती वस्ती व गावात संपर्क तुटतो। अशा वेळी ग्रामस्थांना चारा पाणी करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात। ही परिस्थिती लक्षात घेऊन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्कीरे यांनी मांजरी परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांना दिलासा दिला। यावेळी तहसीलदार CS कुलकर्णी, RI नाईक, अनिल पाटील, पांडुरंग माने, सुभाष नरवाडे, संजय नरवाडे, नितीन मायनावर, वसंत यादव, पोपट लामकाने, शिवकुमार मगदूम, चंद्रकांत मिर्जे, युवराज घाटगे, धनाजी भिलवडे उपस्थित होते। पंच न्यूज साठी मांजरीहून तात्यासाहेब कामत।